और अगली खबर है महाराष्ट्र के सोलापुर जिले से, जहां पर पानी संकट को लेकर विरोधी पक्ष के नगर सेवकों ने सोलापुर बंद का आह्वान किया। लगातार सोलापुर पानी की किल्लतों के लिए जाना जाता है और शहर में गहराते जल संकट के सवाल पर महानगर पालिका में विरोधी पक्ष ने सत्ताधारियों को और प्रशासन को घेरने की कोशिश की। सोलापुर महानगर पालिका की सभा के दौरान शहर में भीषण पानी की किल्लत का मुद्दा उठाने के लिए विरोधी पक्ष के नगर सेवक अपनी तैयारी के साथ पहुंचे थे मनपा सभागृह, जबकि आगामी लोकसभा चुनाव के चलते शहर में आचार संहिता लागू है। महानगर पालिका की सभा में सही समय पर कोई निर्णय नहीं लिया जाता, इसलिए मेयर ने सभा बिल्कुल ठीक वक्त पर शुरू की और बैठक में कार्यवाही भी शुरू की। गुस्साए विपक्षी नगर सेवकों ने इस दौरान मेयर शोभा बनशेट्टी के कक्ष में ही जोरदार आंदोलन शुरू कर दिया। इस मौके पर आंदोलनकारी नगर सेवकों ने आने वाले 20 मार्च को सोलापुर शहर को बंद करने का ऐलान कर दिया, जिसमें कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना, बसपा और MIM पार्टी के नगर सेवक भी शामिल रहे। वहीं मेयर शोभा बनशेट्टी ने विरोधी पक्ष के इस आंदोलन को चुनावी स्टंट करार दिया। लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही स्टंटबाजी करताय, महापौरांना गेले 2 वर्ष झालं हेच कळत नाही की तुम्ही शहराचे प्रथम नागरिक आहात। लोकसभा, विधानसभा, महापालिका येतात जातात, राजकीय भाषण सोडून द्या म्हणा। तुम्ही या सोलापूर शहरात सांगितलं सत्ता देताना दररोज पाणी देता, राजकीय भाषण न सोडता प्रॅक्टिकल तुम्ही या सोलापूर शहराचे महापौर आहेत आणि तुम्हाला सोलापूर शहरातल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला सत्ता दिली याची जाणीव ठेवा म्हणा। आजच्या संहिता लागू झालेल्या आहे, पण पाण्याच्या संदर्भात आम्ही ज्यावेळेस पाणी आपल्याला किती दिवस पुरतोय हे आपल्याला माहिती होतोय, त्याच्यानंतर यंत्रणा आमचं सुरुवात होती। तर माझ्या परीने माझ्या अतिरिक्त जेवढी काम आहे, आता पालकमंत्र्यांनाही सुद्धा सांगितलं, सहकारी मंत्र्यांनाही सांगितलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांना सांगून वर पण पत्र या ठिकाणी गेलेलं आहे। मला असं वाटतं की सोलापूरला पाणी पुरवठा आता सारे सुरळीत चालू आहे, काही भागात हदवड भागाला थोडंसं पहिल्यापासूनच प्रॉब्लेम आहे, थोडंफार प्रॉब्लेम झाले असेल नाही असं नाही, पण टँकरद्वारे पाणी आपण पुरवठा करतोय। तर मला असं वाटतं की या संदर्भात कोणी, मला असं वाटतं की स्टंटबाजी आणि इलेक्शन पुढं अशा काही करू नये असं मला वाटतं, की जेणेकरून सोलापुरातली जी जनता आहे त्यांच्या मानसिकता आणि विस्कळत होऊ नये, कारण एवढं सुंदर आपण या ठिकाणी नियोजन करतोय, लोकांना नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी काम करतोय, तर त्या संदर्भात मी वारंवार आता